मॅथ मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन हिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हॅलो फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यू इन मॅथ मित्र यूट्यूब चॅनल. आज आपण या ठिकाणी 2 digit नंबर्सचं ॲडिशन शिकणार आहोत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना यापैकी थोडी माहिती असेल आणि काही जणांना नवीन असेल, तर मी तुम्हाला समजून सांगतो. सुरुवातीला ॲडिशन म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. ॲडिशन तुम्हाला माहीत असेल तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो ॲडिशन म्हणजे काय असतं. ॲडिशन म्हणजे बघा, सपोज या ठिकाणी काय केलेलं आहे, तर 1, 2, 3, 4, 5 बॉल्स आहेत आणि त्यानंतर हे 5 बॉल्स आहेत रामचे आणि या ठिकाणी 1, 2 आणि 3 हे 3 बॉल आहेत श्यामचे. मग राम आणि श्यामचे बॉल जर आपण एकत्र केले, हे दोन्ही बॉल आपण जर एकत्र केले तर ते बॉल किती टुगेदर, तर त्याला म्हणायचं ॲडिशन. आपण मग बघू रामचे किती आहेत, रामचे आहेत 5, श्यामचे किती आहेत, श्यामचे आहेत 3 आणि मग दोघांचे किती, दोघांचे मिळून किती, तर दोघांचे मिळून काउंट करायचं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे सगळ्यांचे मिळून झाले 8 बॉल. याला काय म्हणतात, ॲडिशन करणं. याला म्हणतात ॲडिशन करणं. तर मग हे ॲडिशन करणं जे आहे ते हे 1 digit झालं. मी आता तुम्हाला 1 digit तुम्ही फर्स्टच्या क्लासमध्ये शिकलेले आहात, त्यामुळे मी तुम्हाला आज 2 digit ॲडिशन या ठिकाणी शिकवणार आहे. तर मग सुरुवात करूया आपण 2 digit ॲडिशनला. मित्रांनो, सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली जे लाल बटन आहे त्या लाल बटनाला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं अपडेट मिळत राहील आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी आहे बघा, 32 + 15. मग हे कसं करायचं, तर या ठिकाणी बघा सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपण अशा पद्धतीने करू शकतो. हे 2 आहे, मग आपण खाली बॉल घेतले होते पण बॉल काढणं थोडा अवघड आहे, मग आपण काय करू, 2 साठी स्टँडिंग लाईन घेऊ 1, 2 स्टँडिंग लाईन आणि 5 साठी 1, 2, 3, 4, 5 स्टँडिंग लाईन. आता मग काउंट करू याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मीन्स या ठिकाणी इकडं 7 येणार, इकडे इकडं. आता इकडे साईडचं इकडं काढणार काय 3, मग 1, 2, 3 लाईन्स आणि 1ची 1 लाईन 1, 2, 3, 4 या ठिकाणी येणार 4, म्हणजे झालं 47. आपल्या पहिल्याचा आन्सर आलेला आहे 47. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लाईक केल्यामुळं तुमच्या सरांचा उत्साह वाढतो, लाईक नक्की करा. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया. बघा दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं, इथं या ठिकाणी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 21 आणि 54. मग आता 1 साठी तुमच्या लक्षात येते, 1 साठी काय करायचं, 1 साठी 1 रेषा आणि 4 साठी 1, 2, 3 आणि 4 लाईन्स. मग अकाउंट करू पूर्ण 1, 2, 3, 4, 5. समजते ना मित्रांनो तुम्हाला किती सोपं आहे, बरं. आता इकडं 2 आणि 5 हे तुम्हाला फास्ट येत असेल तरी जमेल, बरं. 5 + 2 = 7 असं सुद्धा तुम्ही करू शकता, पण जर तुम्हाला ते आणखीन समजत नसेल तर तुम्ही काय करायचं, त्यासाठी हे 5 येतं, 5 साठी 5 रेषा ओढायच्या 1, 2, 3, 4, 5. 2 साठी 2, 1, 2 काउंट करा सगळं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 मी या ठिकाणी येणार 7. हे तुमचं आन्सर आलं 75. सोपं आहे का नाही मित्रांनो, अगदी सोपं आहे, मला तर सोपं वाटतं बघा. आता पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. या ठिकाणी 4 एक्झाम्पल आहेत, हे 4 एक्झाम्पल आपण करणार आहोत, त्यानंतर मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. बघूया 4 एक्झाम्पल. यामधलं फर्स्ट बघा, हे 1, 1ची 1 लाईन, हे 3च्या 1, 2, 3 लाईन आणि मग हे 3 काउंट करायच्यात 1, 2, 3, 4 इकडं 4, इकडं 8 आणि 1 वरची 1 खाली 8 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 काउंट करा बरं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 इकडं आलं 9. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ जर पूर्ण बघितला तुम्हाला पटकन लक्षात येईल, तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकाल. बघा आता पुढचं आपण डी एक्झाम्पल करू. यामध्ये बघा इकडं किती करायच्यात, रेषा सांगा बरं किती करायच्यात, तर 5, 1, 2, 3, 4, 5, 3, 1, 2, 3 मग काउंट करू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मग इकडे 8 वर 3 1, 2, 3 खाली 1, 1, 2, 3, 4 किती झाले 4, म्हणजे 48. मला वाटतं मित्रांनो ह्या 4 एक्झाम्पलमध्ये तुम्हाला समजलं असेल. पुढचे एक्झाम्पल तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सांगायची गरज नाही. तर मी तुम्हाला होमवर्क या ठिकाणी देणार आहे, तो होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करायचा आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.